मित्रांनो, आता योगी साहेब आणि तुमच्यात मी फक्त 2 मिनिटं थांबणार आहे. आपण योगी साहेबांचं स्वागत करण्यासाठी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा. योगी साहब, मैं यहाँ का सांसद हूँ. 2 बार मुझे जनता ने आशीर्वाद दिया और इस 10 साल में मेरे क्षेत्र में सिंचाई के सभी काम किए. यहाँ बहुत मनमाड़ इंदौर रेलवे जैसी परियोजना का शुभारंभ हुआ और इस बाग के विकास के लिए जी जान से मैंने कोशिश की. मित्रांनो, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. ही निवडणूक देशाचं सूत्र कोणाच्या हातात द्यायचं त्याच्यासाठी आहे. तुमच्या आमचे लाडके प्रधानमंत्री पुन्हा 2024 मध्ये प्रधानमंत्री व्हावं ही तुमची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण लागूया. 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करायचं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, मोदी साहेबांचा पराभव करण्यासाठी या देशाचे दुश्मन लागलेले आहेत. पाकिस्तानची इच्छा आहे मोदी साहेबांचा पराभव व्हावा. चीनची इच्छा आहे मोदी साहेबांचा पराभव व्हावा. या देश अंतर्गत काही लोक आहेत त्यांना मोदी साहेब नको. मोदी साहेबांचा गुन्हा काय आहे? त्यांनी राम मंदिरची स्थापना केली. तुमचे आमचे अस्मिता 500 वर्षापासून आपली मागणी होती आणि राम मंदिराची स्थापना केली. हा काय मोदी साहेबांचा गुन्हा आहे? त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी 370 कलम हटवलं. मोदी तुमचे आणि योगी साहेबांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही, पण नम्र विनंती, मालेगाव मध्ये जर कधी 90% मतदान करणार असेल तर मालेगाव आहे किती मतदान करणार? 20 तारखेला मतदानाला जाऊन कमळाच्या फुलावर शिक्का बटन दाबणार की नाही दाबणार? त्यासाठी हातवरती घ्या आणि ठरवू मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी जास्तीत जास्त 90% मतदान करूया. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.